युवा सेनेचा जल्लोष जो आहे तो विद्यापीठाच्या इमारतीच्या बाहेर सुरू झालेला आहे. आपण पाहतोय की जो प्रवर्ग गट होता त्याच्यातून सुरुवातीला विजयी उमेदवार त्या आता बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्नेहा गवळी आहेत आपल्यासोबत, आपण बातचीत करणार आहोत. महिला प्रवर्गातून जो आहे तो त्यांचा विजयी झालेला आहे, काय त्याही पहिली प्रतिक्रिया? सगळ्या साईडनी आमच्यावरती दबावण्याचा प्रकार झालेला आहे. म्हणजे इलेक्शनच्या प्रोसेसपासून ती इलेक्शन थांबवण्यापर्यंत, अगदी आजचा निकाल थांबवण्यापर्यंत सुद्धा त्या लोकांनी प्रयत्न केले, पण युवा सेनेच्या पुढे त्यांचा काही टिकाव लागलेला नाही आहे आणि आम्ही आमचा विजय झालेला आहे. खुल्या गट जे राखीव गट होता त्याच्यातून 5 चे 5 उमेदवार आलेले आहेत. खुल्या गटाचा निकाल वाचन सुरू, निकालाचं मतमोजणी सुरू आहे, काय सांगायला? तो सुद्धा आमच्या बाजूनेच लागणार आहे आणि यावेळेला सुद्धा 10 पैकी 10 आमचेच येणार आहेत. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की युवा सेनेकडून जल्लोष जो आहे तो या ठिकाणी सुरू केला जातोय. 10 पैकी 5 जागांचा मतदान प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे, आमचे 5 चे 5 उमेदवार विजयी झालेले आहेत अशी प्रतिक्रिया जी आहे ते स्नेहा गवळी यांनी दिलेली आहे. कॅमेरामन अमित चिवनसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.